मित्रांनो, मी आता आहे 1001 मथूर, अर्थातच राहुलदादा पाटील यांचा मथूर, आणि माझ्याबरोबर बोलण्यासाठी आहेत. जेव्हा मथूर आपल्या घाटावरती येतो, जेव्हा त्यांचं पूर्ण नियोजन ज्या व्यक्तीकडे असतं, ती व्यक्ती म्हणजे वळवळदादा कदम. दादा नमस्कार. नमस्कार दादा. मथूर अख्ख्या महाराष्ट्रावरती ह्या नंदीने सगळ्यांची मनं जिंकली आहेत, काय बोलता? आणि सगळ्यात महत्त्वाचं, वरती येतो तसं नियोजन तुमच्याकडे असतं सर्वस्वी. आज तुम्ही बघता ह्या म्हणजे सर्व प्रेक्षकांचं जे मथूरवरती असलेलं प्रेम आणि मालकाच्या प्रेमापोटी मथूर म्हणजे पळतोय, मथूर मालकासाठीच पळतोय असं म्हणलं तरी काही हरकत नाही. बरोबर दादा. खूप मित्रमंडळी जमवलेत, हो, म्हणजे मुंबईचे असू दे, घाटावरची असू दे, पण एका बैलगाडा मालकाने एका मित्राला दिलेला विश्वास, काय बोलतात त्याबद्दल? मित्र म्हणण्यापेक्षा म्हणजे आमचे भावासारखे जवळचे संबंध आहेत राहुलबाईंचे माझे. 3 वर्ष झालं मथूर आपल्या हित असतो, म्हणजे आजपर्यंत दादानी मला विचारलं नाही बैलाचं नियोजन काय करतोय, कधी करणार आहे काय, आणि मी पण असं दादाला न विचारता कुठली गोष्ट केली नाही. बऱ्यापैकी आमच्या दोघांचं बोलणं असतं, दादाचं आणि माझं. त्याच्यानंतर मग दादा, मी आणि सरपंच समीर भैया आम्ही तिघं मिळून इकडचं जे नियोजन असतं ते करतो बऱ्यापैकी. दादा, मैदानं भरपूर होतात, हो, पण मथूर कुठल्या मैदानामध्ये पडणार आहे असे तुम्हाला पोहून येतच सांगतील. पण सगळ्यात महत्त्वाचं, खूप नियोजन करून, खूप खूप विचार करून त्या मैदानात बैल पळवावी लागतात. आजकाल तसा ट्रेंड झाला आहे, काय म्हणता तुम्ही? बैल आत्ता उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्याच्यामुळे आम्ही शक्यतो करून जास्त दाट बैल पळवत नाही. पण आता दादानी मांगड्यात त्यांना शब्द दिला होता, त्याच्यामुळे आज आम्ही 3र्या 4र्या दिवशी बैल मैदानात घेऊन आलोय. ह्याच्यानंतर आमचा बैल 3र्या 4र्या दिवशी मैदानात नाही दिसणार. आम्ही बैल म्हणजे बैलाला पूर्णपणे आराम देऊनच बैल मैदानामध्ये काढू. बरोबर. आणि बैल पळवायचं म्हणजे बऱ्यापैकी सगळं नियोजन आधी व्यवस्थित करायला लागतं, आणि बैलाचं पण रुटीन आहे, 2-3 किलोमीटर बैल चालवणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. म्हणजे आमची मुलं आहेत लहान लहान, ती सगळी लहान लहान मुलं एकदम लहान मुलं बैल चालवून आणतात रोज. अच्छा. ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करूनच आम्हाला पुढचं सगळं नियोजन करायला लागतं. जसे आता मुंबईला बघायला गेलं तर शुभम पाटील आहे, गौरव भाने, ते तर नियोजन करत असतात, इकडे आल्यावर तुम्ही करत असतात. म्हणजे बैल कुठे पळवायचा, आता मग असं तोच प्रश्न, बैल कुठे पळवायचा झाला, पण ह्या सगळ्यांमध्ये बैल कोणामध्ये घालायचा, अर्थात पैरा कोणाबरोबर करायचा, काय करायचा, काय एक विषय असतो? म्हणजे आत्ता आपला बैल किती पळतोय, आपल्या बैलाच्या बरोबरीने पळणार आत्ता बैल कुठला, ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही एकमेकांशी चर्चा करतो. दादा समीर भाई असतील, अजून गौरव असेल, शुभम असेल, सगळे आपापसात, म्हणजे अजून आटील ड्रायव्हर असतील, आमर असेल तामखड्याचा, त्या सगळ्यांबरोबर एकमेकांबरोबर चर्चा केली जाते कुठला बैल पळतोय. साखरवाडीचा सूरज आहे, त्याच्यानंतर इकडं शिरवळ आपल्या शिंदेवाडीच्या पंड्यात आहेत, सगळ्यांबरोबर चर्चा केलेली असते कुठला बैल आत्ता किती पळतोय, आपल्या बैलाला कुठला बैल घालायचा, कुठला बैल पब्लिकने चांगला पळतोय वगैरे, ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करून आम्ही सगळं नियोजन करत असतो. दादा, माझा शेवटचा प्रश्न, बैल आपला कंटिन्यू फायनल आणि सेमीला असतोच, पण ह्याच्यामध्ये कुठलाही म्हणतात ना की एक सगळे बघा, हे सगळे प्रेमापोटी येतात बैलाला बघायला, काय एक तुम्ही एक संदेश आणि काय एक तुम्ही खबरदारी द्याल सगळ्यांना की बाबा सगळं जपून गोष्टी करा म्हणून? ह्या जे प्रेक्षकांचं जे बैलावरती आणि दादावरती असलेलं प्रेम आहे, ह्या प्रेमापोटीच आपला बैल पळतोय. सगळ्यांचं प्रेम असंच बैलावरती राहू द्या. बैलावर प्रेम करताना, शर्यती बघताना आपल्या आपल्या जीवाची काळजी घेऊन म्हणजे शर्यती वगैरे बघा, एवढा सल्ला देईल. आणि प्रेक्षक लोकांना एक महत्त्वाचा सल्ला देईल, बैलांची हार होती जीत होती, फक्त एकमेकांच्या बैलांना हिनवू नका किंवा एकमेकांबद्दल असे म्हणजे व्हिडिओ व्हायरल करू नका की दोन बैलगाडा मालकांच्यात वादविवाद होतील, अशा गोष्टी करणं टाळा. प्रत्येक नंदीवरती प्रेम करा, तुमच्या प्रेमापोटी हे नंदी पळत असतात. तर दादा, तुम्ही वेळात वेळ काढून मला मुलाखत दिली, आणि त्याचबरोबर प्रत्येकाला आज म्हणतात ना हँडल करणं जरा अवघड आहे, पण त्याच्यामध्ये पण सगळे बैलाच्या प्रेमापोटी येतात, कोणाला तुम्ही नाराज नाही करत. बैलावरती सगळ्यांचं प्रेम आहे, त्याच्यामुळे आम्ही असं बैलापासून लांब व्हा वगैरे अशा गोष्टी नाही करत. त्यांचं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी आपला बैल पळतोय, त्याच्यामुळं ह्या प्रेक्षकांना आपण नाराज करणं हे म्हणजे आमच्याकडं नाहीच, आम्ही ते करतच नाही, आम्हाला ते जमणार पण नाही, आणि कधी भविष्यात आम्ही करणार पण नाही. दादा, तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, आणि या महादेवाच्या नंदीचा आशीर्वाद तुमच्या सदैव बरोबर सदैव राहू दे अशी ईश्वराला प्रार्थना करतो.